शनिदेवांना न्यायाचे देवता मानले जाते. सर्व ग्रहांमध्ये शनिदेवांची चाल फार हळू मानली जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. प्रत्येक राशीसाठी शनिदेवांची स्थिती खूप महत्वाची असते. सर्व ग्रहांमध्ये राशी बदलाच्या वेळी शनिदेवांना अधिक वेळ लागतो, म्हणूनच शनिदेवांच्या चालीतील बदलाला विशेष महत्व देण्यात आले आहे. शनिदेवांच्या हालचालीचा प्रत्येक राशीच्या लोकांवर खोल प्रभाव पडतो. आता शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून नव्या वर्षात मार्च 2024 मध्ये शनिदेवांचा उदय होईल, तर जून 2024 मध्ये शनिदेव वक्री असणार आहेत. ते 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री अवस्थेतच असणार आहेत. यामुळे नवीन वर्षात शनिदेवांच्या कृपेने काही राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, चला तर जाणून घेऊयात. मिथुन रास. नवीन वर्षात मिथुन राशीच्या लोकांवर शनिदेवांची विशेष कृपा असणार आहे. या राशीतील लोकांना अनेक क्षेत्रातून विशेषतः नोकरी आणि नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. या काळात प्रलंबित योजना पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते आणि नवीन व्यवसायही आपण सुरू करू शकता. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळू शकते. नवीन प्रकल्पाची वाढ आणि विस्तार होऊ शकतो. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळू शकते. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. समाजातील आपली प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सुखशांती राहण्याची शक्यता आहे. तुळरास. शनिदेव वक्री झाल्याने तुळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीची खूप दारे मोकळी होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींची चिंता मिटू शकेल. आर्थिक आवक वाढेल. मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल. करिअर बरोबरच आर्थिक स्थितीही मजबूत राहील. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. सर मित्रांनो, या आहेत त्या राशी ज्यांच्यावर 2024 मध्ये शनिदेवांची कृपा होऊन त्यांना भरपूर धनलाभ होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.